मृग नक्षत्र आगमनानंतर आज पंढरपुरात विठुरायाच्या चंदन उटी पूजेची समाप्ती झाली। दोन वर्षानंतर झालेल्या पूजेमुळे मंदिराला 28,32,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यावर विठुरायाची चंदन उटी पूजा करण्यात येते। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये या परंपरेत खंड पडला होता। यंदा 2 एप्रिलपासून अतिशय उत्साहात या पूजेला सुरुवात करण्यात आली होती, मात्र मृग नक्षत्राच्या आगमनामुळे या पूजेची समाप्ती झाली आहे। मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाद यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची चंदन उटी पूजा करण्यात आली। यंदाच्या वर्षी विठ्ठलाकडे 107 तर रुक्मिणी मातेकडे 65 चंदन उटी पूजा झाल्या आहेत, त्यामुळे मंदिराला 28,32,000 उत्पन्न मिळालं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।